परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. परळीत तहसील कार्यालयावर धडक मारणाऱ्या कार्यकर्त्यांनी अचानक ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि मग इथे ठिय्या आंदोलन सुरू झालंय. मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेला मराठा समाज इथे परळी तहसील कार्यालयासमोर सध्या आंदोलन करतोय. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री आश्वासन देत नाहीत आरक्षणाबद्दलचं नागपूरमध्ये तोपर्यंत इथून उठणार नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मराठा आरक्षण जाहीर करूनच नोकर भरती करावी या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय. मला काही चुकीचं वाटत नाही त्याच. मोदींनी इतक्या मिठ्या मारल्या आहेत की त्याच्यात अजून एक मिठी काय फरक पडत. उद्योगधंदे जर समजा तुम्ही बघितले तर साधारणपणे सरकारी उद्योगधंदे आणि त्याच्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या म्हणजे पूर्ण जेवढ्या नोकऱ्या उपलब्ध होतात आणि त्याच्यातल्या उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये सरकारचं प्रमाण हे साधारणपणे 2-3% आसपास आहे. आणि जे आरक्षण आपण जे मागतो आहोत किंवा मिळतं हे साधारणपणे त्या 2-3% होत. कारण खाजगी क्षेत्रातली जी काही शैक्षणिक संस्था जेवढ्या आहेत आणि खाजगी क्षेत्रातले जेवढे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये आरक्षण नाही. त्याच्यामुळे ज्यांना दिलंय ते पण आणि जे मागताय ते पण त्यांना कोणत्या प्रकारचं आरक्षण आणि किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत याचा कोणशाचा कशाला काही थांबपत्ता नाहीये. मी येतोय त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नुसतं राजकारण सुरू आहे किंवा इतरही राजकीय पक्षांचं नुसतं राजकारण सुरू आहे. वस्तुस्थिती या सर्व तरुणांना कोणी सांगायला तयार नाही. मी सतत ही गोष्ट ओरडून ओरडून सांगतोय की ह्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जे आपण ज्याला ऍडमिशन म्हणतो शेवटी तुम्हाला आरक्षण कुठे कुठे लागतं असतं कुठे शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये या दोन ठिकाणच्या जर समजा आपण आरक्षण पाहिली तर ह्याच्यामध्ये सरकारी मुळात गोष्टी राहिल्या किती. आणि त्याच्यात जर समजा तुम्हाला 2-3% जर समजा नोकऱ्या जर समजा सरकारकडनं किंवा ऍडमिशन सरकारकडनं उपलब्ध होणार असतील आणि खासगी संस्थांमध्ये जर समजा तुम्हाला तिकडे आरक्षणच नसेल तर हे भांडण चाललंय कशासाठी हेच मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोग आज अहवाल सादर करणारे राज्य सरकारला हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे. मराठा आरक्षणाचं भवितव्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्यानं सगळ्यांचं लक्ष त्या अहवालाकडे लागलंय. दरम्यान नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. त्यामुळे आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरक्षणासंदर्भातल्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं आव्हान देखील फडणवीस सरकारसमोर असणार आहे. दरम्यान आज सादर होणाऱ्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्नही उपस्थित होतात त्याकडेही आपण वळणार आहोत. पण याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्या संपर्कात आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्याविषयी बोलूया. विनोद पाटील आपलं या चर्चेमध्ये स्वागत. पहिला तर प्रश्न हाच आहे की मागासवर्गीय आयोग जो अहवाल सादर करणार आहे त्या अहवालाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल 2 दिवसात द्यायचा आहे 15 तारखेपूर्वी द्यायचा आहे न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यामध्ये आम्हाला एवढीच अपेक्षा आहे जी फॅक्ट परिस्थिती आहे ती अहवालामध्ये असावी जेणेकरून मराठा समाज हा जो मागासलेला आहे तो सिद्ध होईल. मागासलेलेपणा आर्थिकरित्या शैक्षणिकरित्या सामाजिकरित्या हा त्या अहवालामध्ये सिद्ध व्हावा एवढीच एक रास्त अपेक्षा आम्हाला या अहवालाकडनं आहे. हा अहवाल 15 तारखेपूर्वी पण मग राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द केल्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असते यावर आपण काही मार्गदर्शन कराल. हा अहवाल 15 तारखेपूर्वी जर राज्य सरकारकडे सुपूर्द झाला न्यायालयामध्ये सुपूर्द झाला तर याच्यानंतर तात्काळ एक कॅबिनेट बैठक घेतली पाहिजे. त्याच्यापूर्वी त्याचं वाचन झालं पाहिजे तो पूर्णतः स्वीकारला असं राज्य सरकारने जाहीर केलं पाहिजे. राज्य सरकारने अहवाल स्वीकारल्याचं जाहीर केल्यानंतर एक कॅबिनेट मिटिंग होईल. कॅबिनेट मिटिंगमध्ये तशा पद्धतीचा एक ठराव होईल एक नोटिफिकेशन निघेल आणि ज्या क्षणी नोटिफिकेशन निघतं त्या क्षणीच त्याला कायद्याचा इफेक्ट मिळतो.
आणि नोटिफिकेशन निघाल्यानंतर तत्काळ योगायोगाने 18 तारखेपासून राज्याचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये कायदा करण्यासाठी ठराव मांडण्यात येईल, विधेयक पारित करण्यात येईल आणि तो कायद्यात त्याचं रूपांतर होईल. नक्की. पण मग आता मुद्दा असा आहे की मागासवर्गीय आयोगानं कोणत्याही इतर आरक्षणाला धक्का न लावता जर मराठा आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली असेल तर ते 50% जातं जे टिकणारच नाहीये. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार? पत्रकार परिषदेत आणि इतर सर्व ज्या मराठा क्रांती मोर्चातून ज्या मागण्या आहेत यावरती सरकारनं तत्काळ निर्णय घ्यावेत यासाठी गेल्या 15-16 दिवसापासून आंदोलनं सुरू आहेत. राज्यातील सर्व तमाम मराठा बांधवांना जाहीर आव्हान की आजच्या या परळीतून 16वा दिवस चालू आहे, जोपर्यंत राज्य सरकार कोणत्याही पद्धतीनं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये ठोस निर्णय या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये देत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील, आंदोलन स्थगित होणार नाही. आणि सरकारला आज या ठिकाणी इशारा देतो की 7 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांचा आंदोलनाचा विषय लक्षात घेऊन तत्काळ सर्व मागण्यांच्यावरती निर्णय घ्यावा, अन्यथा 9 ऑगस्टपासून सर्व राज्यभर ठिय्या आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र ठिय्या आंदोलन केलं जाईल असा इशारा आपण या ठिकाणी देत आहोत. यानंतर राज्यामध्ये ज्यांनी आत्मबलिदान दिलेलं आहे या आरक्षणाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आमचे जे मराठा बांधव गेलेले आहेत या बांधवांच्या परिवारासाठी एक भरीव तरतूद राज्य शासनाने करावी असं या ठिकाणी आम्ही निवेदन केलेलं आहे. तसेच मराठा आंदोलन व समाजासाठी राज्य सरकारने चंद्रकांतदादा पाटील यांची उपसमिती स्थापन केली होती, ही समिती तत्काळ स्थगित रद्द करण्यात यावी, बरखास्त करण्यात यावी व याचे सर्व निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः घ्यावेत जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल व पुन्हा कोणत्याही विषयावरती चाल ढकल होणार नाही याचा निर्णय लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. तसेच 288 आमदार या राज्यामध्ये आहेत, विद्यमान आमदार असेल, विधान परिषद आमदार असतील, या सर्वांचं एक दिवसीय स्पेशल अधिवेशन बोलवून मराठ्यांच्या सोबत इतर सर्व समाजाचं सुद्धा सर्व मागण्यांच्या वरती एक स्पेशल अधिवेशन बोलवून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत जेणेकरून जे रस्त्यावरचे आंदोलन होत आहेत हे थांबतील, या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण होईल. आणि मी तमाम मराठा बांधवांना जाहीर आवाहन करतो की यापुढे खाजगी मालमत्ता असेल सरकारी मालमत्ता असेल याला कोणतेही धक्का लागता कामा नये किंवा कोणत्याही प्रकारचं उद्रेकाचं तोडफोडीचं आंदोलन कोणी करू नये. ज्यांना आंदोलन करायचे असतील ते शांततेत ही आंदोलनच करावीत ही या ठिकाणाहून परळीतून भूमिका जाहीर करत आहोत. दुसरा विषय, जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्याचं लेखी स्वरूपात पत्र या परळी या आंदोलनाच्या ठिकाणामध्ये शासनाच्या वतीने येत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही असं आज या ठिकाणी जाहीर करतो. ज्या मागण्या तुम्ही सांगितलेल्या ह्या मागण्या त्याच मागण्या आजच्या बैठकीचं फलित काय? आजच्या बैठकीचा हा प्रमुख विषय होता की राज्यभरामध्ये जे काही मराठा समाजाच्या आडून की आंदोलन होत होती, हिंसक आंदोलन होत होते, रस्त्यावरती वेगळ्या पद्धतीनं जाळपोळसारख्या भयंकर घटना होत होत्या, पोलिसांच्या समोर निदर्शन असं आलेलं आहे की यामध्ये मराठा समाज नाही तर दुसरेच कोणतरी करतायत, म्हणून आज प्रेसच्या माध्यमातून सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की ज्यांना आंदोलन करायचे ठिय्या आंदोलन करावेत, इतर कोणती आंदोलन करू नयेत जेणेकरून मराठा समाज बदनाम होणार नाही. महाराष्ट्र स्टेट मागासवर्गीय आयोगाचा हा रिपोर्ट की ज्याच्यामध्ये मराठा लोकांचा स्टेटस म्हणजे सोशल इकॉनॉमिक आणि एज्युकेशनल स्टेटस या संदर्भातला हा रिपोर्ट हा अहवाल शासनास प्राप्त झालेला आहे आणि याच्यावर त्याच्या अभ्यास करून पुढील कारवाई केली जाईल. सर थोडक्यात पुढची प्रक्रिया काय असणार आहे? सर टेक्निकली जर समजू शकाल प्रक्रिया याचा अभ्यास करून याचा अभ्यास करून या रिपोर्ट मध्ये काय आहे याचा अभ्यास करून याच्यामध्ये निर्णय घेण्यासारखे जे इश्यूज असतील त्याच्यावर
मंत्रिमंडळासमोर हा विषय घेतला जाईल. महाराष्ट्र राज्य बैकवर्ड क्लास कमीशन की ये रिपोर्ट जो कि मराठा लोगों के सामाजिक शैक्षणिक और अर्थ के संबंध में है, आर्थिक परिस्थिति के बारे में है, उसकी रिपोर्ट आज शासन को मिल गई है और शासन इस पर अब अगली कार्रवाई करेगी. भविष्य लोग विचार देशमुख सर. पेपर कुठला थोड़ तुम्हें बोला ना किती किती सर्वे आणि देशमुख सर तुम्ही इथे थांबा सर. थँक्यू सर. थँक्यू देशमुख सर. देशमुख सर सर येत आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झालेला आहे. 12 वाजता मंत्रालयात राज्य मागासवर्ग आयोगाचे सचिव पोहोचणार होते आणि मुख्य सचिवांकडे राज्याच्या मुख्य सचिवांकडे तो अहवाल सुपूर्द करणार होते. तो अहवाल सादर झालेला आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातल्या तमाम मराठा बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी. 1 डिसेंबरला जल्लोष करण्यासाठी मराठा समाजानं तयार राहावं असं सूचक वक्तव्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक संकेत दिलेत. आज मागासवर्ग आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भातला आपला अहवाल राज्य सरकारला सुपूर्द केलाय. पुढच्या 15 दिवसात आरक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलाय. अहमदनगरमधल्या शनि शिंगणापूरमध्ये सुरू असलेल्या वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून श्रेयाची लढाई करू नका असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलंय. काही लोक सांगतात आम्ही 25 ला घेराव करू, कोणी म्हणतात आम्ही 26 ला घेराव करू, कोणी म्हणतात आम्ही आंदोलन करू. अरे आंदोलन कशाचं करता? आता सरकार निर्णय घेणार आहे. करायचंच असेल तर 1 डिसेंबरला जल्लोष करा. या निमित्ताने काही लोकांना मला सांगायचं आहे, श्रेयाची लढाई लढू नका. हा श्रेयाचा प्रश्न नाही आहे. बृहत समाज एकत्रितपणे आला, सरकार त्याच्या पाठीशी उभी राहिली, म्हणून हे सगळे निर्णय होत आहेत. आणि या सगळ्याचे अपडेट्स आपण घेत राहणार असोत. काही वेळातच बैठक सुरू होते आणि काही वेळापूर्वीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी याच बैठकीसंदर्भात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी केलेली ही बातचीत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. काय अपेक्षित आहे सर्वपक्षीय बैठक? सरकार म्हणतं आम्ही अहवाल ठेवणार नाही. यामध्ये आता बैठक झाल्यानंतरच लक्षात येईल की नेमकं बैठकीमध्ये काय चर्चा होईल. पण मराठा आरक्षण, दुष्काळाच्या संदर्भात शेतकऱ्यांची मदत जाहीर करणं, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भातला विषय, लिंगायत आरक्षण आहे, ज्या मुद्द्यावरती आम्ही ठोस काहीतरी जाहीर करा म्हणून सरकारकडे कालपर्यंत भांडत होतो. आजही आमची तीच अपेक्षा आहे. आता सत्ता पक्षाकडनं ठीक आहे, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या दिवशी ते विरोधी पक्षाच्या सर्व गटनेत्यांना बोलवतायत आणि चर्चा करतायत किंवा त्यामध्ये सरकार काहीतरी पावलं उचलत आहे. पण नेमकं काय पावलं उचलतं हे या बैठकीमध्ये झालं तर मग पुढे विषय. आज ओबीसी आमदार पण भेटायला जाणार आहे. नाही, त्याची मला आणखीन माहिती नाही आहे, ती माहिती मिळाल्यावर आपल्याला बोलतो. नक्कीच.
सकाळी 11:00 बातम्यांमध्ये या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणाचं विधेयक मांडण्यावर सरकार आणि विरोधक यांचं एकमत झालेलं आहे, मात्र अहवाल मांडण्याबाबत विरोधक ठाम आहेत. कधी मांडायचा याविषयी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे विरोधकांची बैठक सुरू आहे. थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. सागर, माहिती अशी मिळते आहे की विरोधक आणि सरकार यांच्यामध्ये एकमत झालंय ते या मुद्द्यावर की अहवालाऐवजी थेट विधेयक मांडायचं, काय अपडेट आहे? सुवर्ण, आत्ता बैठक संपलेली आहे. बैठकीमध्ये विशेष म्हणजे एटीआर आणण्याच्या संदर्भात भूमिका सरकारच्या वतीने सांगण्यात आलेली आहे, पण विरोधकांनी मात्र वेगळा सूर लावलेला आहे. आपले प्रतिनिधी प्रफुल्ल या सर्व गोष्टीला होते. विरोधकांचा दावा म्हणणं आहे की अहवाल आणावा आणि आता विधेयक सरकार एटीआर आणण्याची भूमिका आहे. नेमकी कशी मतभेद आहे त्या गोष्टीवर? सागर, आत्ता एक बैठक झाली. या बैठकीमध्ये विरोधकांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात जो विरोध आहे, ओबीसी समाजाचा विरोध नाही आहे, मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर विधेयक जे आहे ते विधेयक जरी चर्चेला सरकार म्हणत असेल तर विधेयक चर्चेला आणणार आहे, पण या विधेयकात नक्की काय आहे या संदर्भातला अहवाल किंवा एटीआर जो आहे तो विरोधकांना या ठिकाणी मिळाला पाहिजे, जेणेकरून या संपूर्ण याच्यावर चर्चा. पण सरकारनं या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली की आम्ही कुठलाही एटीआर या ठिकाणी देणार नाही, कुठलाही अहवाल या ठिकाणी देणार नाही. विधेयकावर एकमत आहे, पण एटीआर आणि अहवाल आम्ही सभागृहात ठेवणार नाही. विधेयक ठेवल्यानंतर थेट चर्चा न करता विधेयकाला एकमताने मंजुरी द्यावी, विरोधकांनी मंजुरी द्यावी अशी भूमिका सरकारने घेतली. विरोधकांना ती भूमिका मान्य नाही आहे. 29 किंवा 30 ही जी चर्चा समोर येत होती तारखेची, त्याबाबत काही निश्चित झालंय का या संदर्भात? या संदर्भात कुठली तारीख अजून नक्की झालेली नाही आहे, कारण आत्ता विरोधी पक्षांना जी भूमिका विरोधी पक्षांनी मांडली होती की जर सरकार आम्ही एका ठिकाणी जर कुठेतरी एक पाऊल पुढे येणार असेल की विधेयक मांडायला आम्ही तयार असेल, पण विधेयकात नक्की काय आहे हे जोपर्यंत विरोधकांना समजणार नाही तर आम्ही कशा पद्धतीनं याला पाठिंबा देणार, ही भूमिका विरोधकांनी या ठिकाणी मांडली आहे. त्यामुळे विधेयक मांडायला आम्हाला आम्ही तयार आहोत, पण विधेयकाला चर्चा करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यामुळे विधेयकात काय आहे त्याचा एटीआर आम्हाला मिळाला पाहिजे, आम्हाला अहवाल मिळाला पाहिजे, ही भूमिका विरोधकांनी घेतली. त्यामुळे या बैठकीमध्ये एकमत विधेयकावर एकमत आहे, पण त्यावर चर्चा करण्याची भूमिका जी आहे ती विरोधकांनी. या कायद्याच्या माध्यमातून दिलाय आणि त्याच्या पलीकडे जाऊन हे 16% आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की अनेक वर्षांची जी मागणी होती ती मागणी आज आपण पूर्ण करू शकलो आहोत. राज्य सरकारने आज कानून बनाकर मराठा समाज को आरक्षण का लाभ दिया है. बैकवर्ड क्लास कमीशन ने एक रिपोर्ट दी थी और उस रिपोर्ट में इस प्रकार का आरक्षण देने की अनुशंसा की थी और मागास वर्ग आयोग के बैकवर्ड क्लास कमीशन के उस रिपोर्ट के आधार पर आज ये निर्णय यहाँ पर लिया गया है. और ये निर्णय लेते समय जो ओबीसी का आरक्षण है उसको किसी भी प्रकार से कम न करते हुए उसके बाहर ये आरक्षण दिया गया है. पिछले कई दशकों से मराठा समाज जो संघर्ष कर रहा था, आज एक प्रकार से राज्य सरकार ने उसके ऊपर पूरी तरीके से कार्रवाई की है और हमारे विधानमंडल के दोनों सभागृहों ने एक मत से यूनानिमसली इस कानून को पास किया है.